पवारांच्या सभेसाठी विजय शिवतारे यांनी उपस्थित लावलेली. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय, तर अजित पवार माझे स्नेही असल्याचं सुद्धा विजय शिवतारे म्हणालेत. सासवडमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आणि त्या सभेला विजय शिवतारे उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि पाठीमागे हटायचं नाही हा माझा मूळ स्वभाव, परंतु याला छेद मी दिला. मुख्यमंत्री महोदयांशी दोनदा चर्चा झाली होती, परंतु एक असा काही अनामिक फोन मला आला आणि मुख्यमंत्री महोदय दुःखी आहेत, नाराज आहेत, तुम्ही ऐकत नाही, महायुतीला अडचण होईल, अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहिले, महाविकास आघाडीचा फायदा होईल, आणि ज्या हेतूने अख्खा देश आज काम करतोय, उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताही उमेदवार आहेत, खरा उमेदवार कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि म्हणून प्रत्येक मत जे जाणार आहे ते त्यांना जाणार आहे, देशाची तिसऱ्या वेळा सत्ता त्यांच्या हातात येणार आहे, गोर गरीब लोकांसाठी काम करणारा माणूस. आणि मग विजयराव तुम्ही असं जर वागलं तर बरोबर नाही, आणि म्हणून निर्णय बदलला. मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कसलेही भीती मला नाही, बेडर, कुठचेही निर्णय बदलण्याचा माझा स्वभाव नाही, परंतु निव्वळ आपलं सांगणं, देवेंद्र भाऊंचं सांगणं, आणि त्याचबरोबर मी हाही देखील दादा विचार केला, आपल्यालाही बोलून दाखवलं की माझ्या एका छोट्याशा अशा निर्णयामुळे जर काही अघटित घडलं, मला खात्री होती मी निवडूनच येईल, पण जर अघटित घडलं तर कदाचित एक हरवणीर माणूस, राज्यासाठी काम करणारा माणूस, तडफेने काम करणारा माणूस अजितदादांसारखा, कुठेतरी त्यांना सुद्धा सेटबॅक नको. मनापासून हा विचार केला, मनापासून हा विचार केला. एक दिवस नाही गेलो, पण दुसऱ्या दिवशी रात्री गेलो. मी आपल्याला सांगू इच्छितोय,